बीएसएनएलचा टॉवर आपल्या इकडे उभा राहिलाय आणि काहीशी एक मी म्हणेन की 50% जरी लोकांना राहत मिळाले. नमस्कार मित्रांनो, मी महेश धनावडे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण असाच एक दुपारचा फेरफटका मारतो आहे, तर काही ऑफिशियल वर्क पण आहे ते पण करायचं आहे, कारण मी आता गावी असल्यामुळे मी थोडंसं ऑफिसचं काम हे गावावरून पण थोडं करतो आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आमच्या इथले नेटवर्क नाही आहे सध्या, BSNL चं नेटवर्क आलेलं आहे, तर त्याच्याबद्दल पण थोडं डिस्कस करूया की नेटवर्कचा प्रॉब्लेम काय काय होत होता वगैरे इथल्या लोकांना वगैरे. तर चला मित्रांनो, आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. माझ्या पाठीभक्त हा आमचे सार्वजनिक शेती आहे, वाडीची सार्वजनिक शेती, धनवडेवाडीची पूर्ण सार्वजनिक शेती आहे. आणि या सार्वजनिक शेतीमध्ये पावसाळ्याचं तुम्ही ब्लॉग कोकण ट्रॅव्हलर या चॅनलवर बघितलं असेल की ते लावताना तुम्हाला त्याने दाखवलेच होते. त्याचप्रमाणे इथे आमची ही शाळा आहे जी इयत्ता 4th आहे, सध्या आता बंद आहे कारण मुलांचा पट नसल्यामुळे ही शाळा बंद आहे. आणि मी पण ह्याच शाळेत शिकलो आहे मित्रांनो. सो तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो शाळा कशी आहे, तर चला आपण आतमध्ये बघूया. पहिली आमची शाळा आणि गेटच्या बाजूलाच आहे आमचं एंट्री गेट, जो धनवडेवाडीचा एंट्री गेट आहे तो पण इथेच आहे समोर. त्याच्याच पाठीमागे आमची पहिली शाळा सुरू होते आणि मागे मुले बघताय तुम्ही की आंबे पडत आहेत. सध्या आंबे कोकणामध्ये आता आंब्याचं सीझन आहे पण थोडं कमी प्रमाणात आंबे आहेत. मागे ही पोरं अतरंगीगिरी करत आहेत मागे, तर आता आपण नेटसाठी चाललो आहे. आणि इकडे बघा, हे डिंगनकरांचं घर आहे इकडे, आणि शिरेदा काहीतरी रिक्षाचं काम करतो इथे. काय झालं रिक्षाला शिरेदा? हां, काय झालं रिक्षाला? काय झालं नाही. अच्छा, बॅटरी काम करत नाही त्याची? त्या बॅटरीचं काम करतो आहे तो. कोण नाही तो. सो मित्रांनो, हे आहे डिंगनकरांचं घर. आणि या साईडला बघत असाल की फुल काजवीनीच आहेत आणि हिला टोकवाडी असं म्हणतात. आमच्याकडे ह्या एरियाला नाव आहे टोकवाडी, तर ही टोकवाडी आहे. आणि इकडे बघा, काम करताना तुम्हाला माणसं दिसत असतील, चोळी झोडत आहेत बाई. आणि लाकडं वगैरे बघा असे आणून ठेवलेली आहेत गावाकडची चुलीला लावण्यासाठी लाकडं. मित्रांनो, गॅसचं प्रमाण खूप कमी आहे, गॅस आता थोडे थोडे येत चालले आहेत कोकणामध्ये पण, पण त्यासाठी ही अशी लाकडं आपण वापरतो जी चुलीला जेवण बनवण्यासाठी. आणि पावसाळ्याचा साठा हा आता सुरू करतील कारण 1 महिना बाकी आहे, मे महिन्यानंतर पाऊस सुरू होतो. तर अशी लाकडं जमा करून ठेवतात की पावसाळ्यात लाकडं उळी होतात, त्या हा साठा करून ठेवला जातो आमच्याकडे आणि ती पावसाळ्यात यूज केली जातात शेतीसाठी. तर मित्रांनो, आमच्याकडे असा एक प्रकार आहे तुम्हाला दाखवतो. मी आलो आहे तर इथे आलोच आहे, रेंजला चाललो आहेस, तर इथं जाता जाता तुम्हाला एक प्रकार आहे तो दाखवतो. तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही, पण आमच्या इथे भूकंप केंद्र आहे जिथे भूकंप किती प्रमाणात झाला वगैरे, कुठे भूकंप झाला तर तो तिथं समजला जातो की किती प्रमाणात झाला, किती टक्केवारीवर झाला. ॲक्च्युअली ते काय होतं, कशी मशीन पाहिला तर मिळेल की नाही माहीत नाही आपल्याला, पण तुम्हाला जे भूकंप केंद्र आहे ते मी तुम्हाला दाखवतो. कारण त्या साईडला पूर्ण बघाल ना तर पूर्ण साईडचा परिसराला पूर्ण कातळ आहे, जमीन अशी दिसत नाही, पूर्ण दगडाचं कातळ पूर्णपणे पसरलं आहे, त्याच्यावर ते भूकंप केंद्र बांधलं गेलं आहे. आता ते कातळावरच का बांधलं ह्याचं इतिहास माझ्याकडे पण नाही आहे ॲक्च्युली,
पण आहे. तर मग इथं तुम्हाला दाखवतो भूकंप केंद्र आतमध्ये आपल्याला. बघू काय तिथे गेल्यानंतर समजेल. पाठी तुम्ही बघतच असाल की कातळ सुरू झाला आहे आणि असाच कातळ पूर्णपणे तिथपर्यंत आहे. तर तुम्ही तुम्हाला दाखवतो. इकडे बघत असाल की माणसांनी खूप इकडच्या आमच्या इकडच्या लोकांनी शेती भाजीपाला वगैरे केलेला आहे ह्या साईडला. बरं सरा उन्हाळा आता खूप आहेत. ऊन पण खूप लागते पण भाजीपाला व्यवस्थित एकदम ताजा ताजा एकदम हिरव्यागार एकदम. तर अशा एक सफर आहे आपला. आता आपण रेंजला चाललोच आहे तर हे तुम्हाला दाखवतो. अशा वाटा आहेत मित्रांनो आमच्या इकडच्या छोट्या छोट्या शेतातल्या वाटा. या ठिकाणी बघा तुम्ही गवत जे का सुकं गवत आहे जे असतं ते काढून ठेवलं आहे गुरांसाठी आणि शेतीच्या कामासाठी पण हे गवत कामाला येतं. ज्यावेळी भाजावल करतो त्यावेळेस टाकण्यासाठी कामाला येतं. मित्रांनो आता आपण आलो आहे भूकंपाच्या इथे. जो भूकंप तुम्हाला बोललो की भूकंपाची जागा आता सध्या बंद आहे कार्यरत नाही आहे मला वाटतं. पण तुम्हाला मी दाखवतो बघा ह्या साईडला हे भूकंप केंद्र बांधलेलं आहे आणि ह्या ठिकाणी जसा भूकंप होतो तो किती प्रमाणात झाला वगैरे किती टक्केवारीवर झाला हे इथं समजायचं. याच्यासाठी इथे गव्हर्नमेंट वर्कर होते. 3 वर्कर ठेवले होते. ते इथे येऊन रोज सकाळ संध्याकाळ रिपोर्ट घ्यायचे. आणि हे बघा असं तारीचं कंपाऊंड पूर्णपणे केलेलं आहे. हे आता नवीन इमारत बांधली त्याच्या बाजूला अगोदर छोटी इमारत होती. ज्यावेळी आम्ही लहान होतो त्यावेळी छोटी इमारत होती ती पण पत्र्याची बांधलेली होती. आता ही नवीन बांधली. तर मित्रांनो अशी ही इमारत. त्याचप्रमाणे आता तुम्हाला बोलल्याप्रमाणे शेतीची कामं पण सुरू आहेत जोरदार. कारण जी नांगरणी होते भात शेती त्याची पहिली प्रोसेस असते भाजावल करणे. तर भाजावलीला आता मित्रांनो सुरुवात झाली आणि आता लोक भाजावली करायला सुरुवात करतील. त्यासाठी हे कवल जे आयन किंजलीचं जे तोडलेलं कवल असतं ते हे शेतामध्ये असं टाकलेलं आहे की अंदाज असतो की किती प्रकारे एका दाढीला किती लागतील भारे हे त्यांना माहीत असतं. त्या पद्धतीने हे टाकलेलं आहे इकडे. आणि ह्याला बोलतात पातेरी. जे झाडाचा पालापाचोळा जो पडतो सुकतो सुकतो त्याला पातेरी असं म्हटलं जातं. आणि इकडे कोकणकर जे योगेश लाखन कोकण ट्रॅव्हलरचे संपादक मी तुम्हाला माझ्या 2-3 ब्लॉकमध्ये दाखवलं असेल त्याच्या आई इथे माती पडत आहेत. उद्याच्या जे भाजावल करतील त्याच्यावरती भाजावल झाल्यानंतर जो मातीचा थर टाकला जातो तर त्यासाठी लागणारी माती हे पाडून द्यावं लागते. मित्रांनो नुसते खतून जमत नाही ते खतून ढिकळे जे होतात मातीचे ढिकळे ते पूर्णपणे बारीक करून पिठारखी माती करायला लागते. आणि त्याच्यानंतर ती तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे कवल त्याच्यानंतर हे गवत काढलेलं आहे हे सगळं टाकल्यानंतर वरती सगळ्यात फायनलला माती येते आणि अशा प्रकारची ती भाजावळ केली जाते. मित्रांनो जर भेटला आपल्याला तर नक्कीच आपण भाजावळीचा ब्लॉग बनवू. पण आता सध्या तरी भाजावळी तर कुठे होत नाही त्यामुळे आपल्याला तो ब्लॉग मिळत नाही आहे. जर आपण तोपर्यंत गावी असू आणि जर एखादा ब्लॉग भाजावळीचा बनवायला भेटला तर नक्कीच आपण तुमच्यापर्यंत पोहोचू. चला आपण आता डायरेक्ट रेंजचा जो 4G स्पॉट आहे तिथे जाऊया. गेलं कुठं पवार? आता आपण 4G स्पॉटकडे जाऊया. बाकी इकडे बघा पाठीमागे सगळी शेतीचीच जागा आहे आणि आता लोक पालखी महोत्सव संपला आहे आणि आता भाजावलीला सुरुवात होईल. तर लोक आता माती वगैरे पाडायला सुरुवात केली की जसं भाजावलीला सुरुवात झाली की सगळे आपल्या शेतामध्ये भाजावल करायला सुरुवात करतील. तर चला आता आपण 4G स्पॉटला जाऊया. आपण आता परत रोडवर आलो आहे. भूकंप बघायचा होता म्हणून आपण थोडा शेताकडनं गेलो कारण तो शेतामध्ये शेताच्या जागेमध्ये आहे. तर मित्रांनो आता आपण आलो रोडला. बॉटल कॅरी करायला विसरलो मित्रांनो कारण मुंबईची सवय बॉटल कॅरी नाही केली आणि तांत लागेलच कारण ऑफिशियल वर्क थोडं आहे ते पण मला पूर्ण करायचं आहे. कारण गावी असल्यामुळे ऑफिसची जी कामं आहेत आणि मुंबईमध्ये शनिवार रविवार लॉकडाऊनसुद्धा लागलं आहे सो ते ऑफिशियल वर्क पण आपल्याला आता तिथे जाऊन करावं लागेल का फर घरामध्ये तेवढी पुरेशी रेंज येत नाही आहे. सो आता आपण ऑफिशियल वर्क करत चाललो. मित्रांनो शनिवार रविवार खूप जोरदार कर्फ्यू आहे महाराष्ट्रामध्ये आणि आपले रिक्षावाले सागर पंडव तरीसुद्धा काम करत आहेत पेशंट सोडत आहेत.
कारण अत्यावश्यक सेवा म्हणून पेशंट सोडायला जात आहेत, बाकी लोकांना अलाउड नाही आहे फिरायला. म्हणजे हा इथला घेतो. मित्रांनो, असे गेम तुम्ही पण खेळलात असाल. कोणाची दगड बांधाच्या पलीकडे जाते हे लहानपणीचे दिवस मित्रांनो खरोखर आठवणच आले. आता गावाकडची मजा काही वेगळीच असते. सध्या मुलांची उपस्थिती खूप कमी राहिली गावाकडे. मित्रांनो, आता आपण आलो आहे 4G स्पॉटच्या इथे आणि पाऊस पण घडघडतो आहे. बाय चान्स चान्सेस आहेत की पाऊस येण्याचे. बघू आता. हा आपला इकडे दिसतो आहे 4G स्पॉट. इथे आपण वर जाणार आता 4G स्पॉटवर आणि आपले जे ऑफिशियल वर्क वगैरे आहे ते करणार. तर चला आता. हॅलो फ्रेंड्स, हाऊ आर यू? सो मित्रांनो, आता तुम्ही हा व्ह्यू बघितला असेल. हा चिखली धनावडीवाडीमधला स्पॉट आहे, 4G स्पॉट. आणि गेल्या वर्षी 2020 तुम्ही बघितलं असाल की पुऱ्या जगामध्ये जे COVID-19 प्रादुर्भाव आहे आणि तो अजूनही आहे. 2021 उगवला आहे तरी तो त्या पद्धतीनेच चालला आहे. तर मित्रांनो, गेल्या वर्षी खूप लोकं गावाला अडकलेली होती आणि अडकल्यामुळे प्रॉब्लेम एवढा झाला की जी मुलं शाळेमध्ये जात होती त्यांचं शिक्षण हे ऑनलाईन झालं होतं आणि ऑनलाईन असल्यामुळे गावाच्या ठिकाणी रेंजचा खूप मोठा प्रॉब्लेम होता. नेटवर्क मिळत नव्हता वगैरे आणि रेंज तर मुश्किल ह्या ठिकाणी आहे. तर म्हणून ह्या स्पॉटला आम्ही नाव दिलं आहे 4G स्पॉट. कारण तुम्ही बघत असाल, हे दाखव जर इकडे कॅमेरामॅन, की हे बांधलं आहे सेपरेट. मी तुम्हाला नंतर पण दाखवतो याचा पूर्ण व्ह्यू. हे सेपरेट बांधलं आहे इथे जे मुलं अभ्यास करायला येतात किंवा ज्यांचं ऑफिशियल वर्क असेल किंवा अजून काय टिकटॉक बघायचं असेल, यूट्यूब बघायचं असेल, कोणते पिक्चर अपलोड, तर हा एक स्पॉट बनलेला आहे धनावडीवाडीसाठी सेपरेट. आणि धनावडीवाडीसाठी मर्यादित नसून तो खूप बाहेरच्या गावातून पण लोक इथे फक्त रेंजसाठी येतात. कारण मुंबईसारखी रेंज ह्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. मेन मुद्दा असा आहे की जी शाळेमध्ये मुलं होती त्यांना एज्युकेशनसाठी हा एक स्पॉट म्हणजे असं एक बांधून इथे मुलं अभ्यासासाठी येत होती. सध्या आता गावचे कार्यकर्ते किंवा गावचे मंडळी त्याचप्रमाणे राजकीय नेते असतील, मनसे असेल, या लोकांनी थोडंफार आंदोलन करून आता BSNLचा टॉवर आपल्या इकडे उभा राहिला आहे. आणि काहीशी एक मी म्हणेन की 50% जरी लोकांना राहत मिळालं आहे की BSNL तरी घराघरामध्ये पोचलं आहे आणि BSNLचं जे नेटवर्क आहे हे घरामध्ये आता सध्या तरी ह्या महिन्यापूर्वी झालं आहे. तर हळूहळू माझी अशी प्रक्रिया आहे की एअरटेल, वोडाफोन, त्याचबरोबर जिओने पण इकडे आपली हजेरी लावावी आणि लोकांपर्यंत पोचावी. कारण आजकाल जे ऑनलाईन लेक्चर होत आहेत किंवा जे लोक कोविडमुळे इकडे येऊन फसत आहेत, म्हणजे जे लॉकडाऊनमुळे इथे राहत आहेत, त्यांना ऑफिशियल वर्क असेल त्यांचं, ते इथे व्यवस्थितपणे त्यांना घरामधून करता येईल. असं उन्हातानातून असं बाहेर बसायला कोणाला आवडत नाही आहे. निसर्ग आहे गावचा, शेवटी सगळ्यांनाच आवडतं आहे. पण बाहेर येऊन अभ्यास करणं किंवा ऑफिशियल वर्क करणं हे तितपत ठीक नाही आहे माझ्या मते. तर एअरटेल, त्याचप्रमाणे वोडाफोन, जिओ असेल, त्यांनी हजेरी आमच्या इकडे लावावी आणि लवकरात लवकर त्यांचंही नेटवर्क यावं अशी आमची अपेक्षा आहे. तर मित्रांनो, हा होता आमच्या इकडचा एक 4G नेटवर्क स्पॉट. तुम्हाला आता सगळं सुखसुखं वाटत असेल, पण पावसाळ्यात इथे एकदम हिरवंगार आणि खूप निसर्गरम्य वाटतं. तर मित्रांनो, तुम्हाला आता योगेश लाकन, आपले कोकण ट्रॅव्हलरचे संपादक, हे कॅमेरा घेऊन येत आता. तर हे आता ह्याचा व्ह्यू घेतील, तुम्हाला व्ह्यू दाखवतील की कुठे कुठे बसलेले वगैरे असतात. आता दुपारचे वाजलेत 3, त्यामुळे कोण तुम्हाला जास्त इथे स्पॉटला दिसणार नाही. आणि BSNLचं नेटवर्क तर आलं आहे, त्यामुळे लोक आता घरातूनच सिम प्रत्येकाने चेंज करून घरातूनच नेटवर्क घेत आहेत. तर आता तुम्हाला इथला व्ह्यू दाखवेल आणि मी पण माझे ऑफिशियल वर्क करतोय आता सध्या. तर योगेश लागेल आता तुम्हाला व्ह्यू दाखवतो.
हा होता आमचा 4G स्पॉट. तुम्हाला तर दाखवलंच की कोरोनामध्ये ज्यावेळेस लोक अडकले त्यावेळेस इथे येऊन सगळे, आत्तासुद्धा पण ज्या ज्या वेळेस गावी येतात त्या त्यावेळेस त्या या स्पॉटवरच सगळे येतात, कारण घराकडे आले तरी खूप कमी प्रमाणात रेंज येते. म्हणजे नेटवर्क येतंच पण वायफाय जे वायफाय नेटवर्क आहे ते नाही मिळत आहे आम्हाला. तर इथे 4G व्यवस्थितपणे येतं आणि हा स्पॉट कोणी शोधून काढला आमच्या वाडीत, आमच्या तिकडच्या मुलांनी काढला, पण तो नेमका ॲक्च्युली कोणी शोधून काढला एकदम, तिथं 4G नेटवर्क आहे, सगळ्या सिमकार्डला तिथे 4G नेटवर्क आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. कोण नवीन चॅनलवर असेल तर त्यांनी साईडची रेड बटन दाबून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ इथं स्टॉप करतो आहे. तर मित्रांनो, लॉकडाऊन परत लागलं आहे तर स्वतःची काळजी घ्या, दुसऱ्यांची काळजी घ्या आणि शेजाऱ्यांची पण काळजी घ्या. तर मित्रांनो, आतापुरते एवढंच, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओबरोबर, नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय बाय, टाटा, टेक केअर.